राष्ट्रीय युवा महोत्सवाचा मान यंदा नाशिकला मिळाला आहे. 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तपोवन येथील मैदानावर महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. यानिमित्त तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी नाशिकमध्ये दाखल झाले. नाशिकमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांच्या समोर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी गोंधळ केल्याची घटना घडली. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोरच अंगणवाडी सेविकांनी टाहू फोडला. मात्र पोलिसांनी अंगणवाडी सेविकांना मुख्यमंत्री शिंदे यांना भेटण्यासाठी मज्जाव केला होता. त्यामुळं काही महिला सुरक्षेचं कडं तोडून मुख्यमंत्र्यांच्या जवळ गेल्या आणि त्यांनी टाहू फोडला. त्यानंतर पोलिसांनी महिलांना ताब्यात घेतलं. पण त्यावेळी नेमकं काय घडलं पहा. चला चला